आणि एक महत्वाची बातमी आहे, आमदार निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार आहे. निलेश लंके आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहे. शरद पवार गटामधून निलेश लंके यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, निलेश लंके आज राजीनामा देतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते. होय, आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी एनसीपी अजित पवार गटातून एनसीपी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे आणि नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाचे ते लोकसभा उमेदवार आहेत अशी माहिती मिळते किंवा तसं त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. आणि त्यामुळे आज पत्रकार परिषदेत निलेश लंके आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते. आमदार पदाचा ते राजीनामा देतील आणि या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना होण्याची किंवा रंगतदार लढत होण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते. नक्कीच दिनेश, त्यामुळे आता निलेश लंके काय निर्णय घेतात, पत्रकार परिषदेमधून काय भूमिका मांडतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.